थाळीमधला आपला पहिला पदार्थ आहे छोले तर एक वाटीभर छोले मी रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले सकाळी त्यातलं पाणी काढून घेतले आणि एक दोन वेळा स्वच्छ धुवून पण घेतलेत म्हणजे खराब वास येत नाही आता हे छोले आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत शिजवून आहे आपण यामध्ये एक तमालपत्र घालायचंय दोन लवंगा आणि एक हिरवी वेलची यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचंय थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे छोले छान मौसर असे आणि पटकन शिजतात तर आता हे थोडंसं हलवून कुकरचं झाकण लावूयात आणि छोले छान मऊसर असे शिजेपर्यंत आपण शिजवून घेऊयात छोले आहेत तोपर्यंत आपण सुकी भाजी करून घेऊयात आज आपण मिक्स व्हेज करणार आहे तर इथे मी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतले तेल थोडंसं सा गरम झालं की थोडीशी मोहरी घालायची आणि थोडे जिरे जिरे मोहरी छान असं फुटलं ही पाच साखळी पत्त्याची पानं घालायची आहेत आणि एक टोमॅटो मी बारीक असा चिरून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आता छान असा परतून घेऊयात टोमॅटो परतून झाला आहे यामध्ये आता मसाले घालायचे आहेत थोडीशी हळद घातली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घालायचा आहे आता हे मसाले पण थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण भाज्या घालून घेणार आहे तर भाज्यांमध्ये मी फ्लावर घेतलं आहे वटाणा आहे फरसबी आहे गाजर आहे आणि बटाटा आहे तर आता ही मिक्स वेज आहे यामध्ये ज्या भाज्या तुमच्याकडे असतील त्या घालू शकता किंवा अजून दुसऱ्या भाज्या घालायच्या असतील तर त्यादेखील घालू शकता भाज्या आता मसाल्याबरोबर छान अशा परतून घ्यायच्यात तर ही अगदी झटपट होणारी मिक्स वेज आहे बिलकुल पण वेळ लागत नाही पण खायला मात्र खूपच छान लागते भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकलं की भाजीला पाणी सुटतं त्यामुळे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवरती आपण हे वाफवून घेऊयात तोपर्यंत छोल्यांसाठी जो मसाला लागणार आहे तो करून घेऊयात आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये दोन चिरलेले कांदे घालायचेत आणि एक टोमॅटो चिरून घेतलं आहे मी तर टोमॅटो तुमच्या आवडीनुसार घालू शकता जसं सरपणा भाजीला पाहिजे त्यानुसार मी वाटून घेतलं इथे तर आता हा मसाला पण आपला तयार झाला आहे इथे भाजी चेक करूयात एकदा तर भाजी बघा मस्त अशी झालेली दिसते खाली बिलकुल लागली वगैरे नाही आहे तर बटाटा पण छान असा मौसर शिजलाय म्हणजे सगळ्या भाज्या पण शिजल्या असतील आता यामध्ये एक चमचा आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे त्यामुळे भाजीची चव वा अजूनच वाढते एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चमचमीत अशी आपली मिक्स व्हेज तयार तर आता ही बाजूला ठेवून देऊयात इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जे आत्ता आपण कांदा आणि टोमॅटो वाटून ठेवलेलं ते यामध्ये घालून घेऊयात यामध्येच एक चमचा आले लसणाची पेस्ट पण घालून घ्यायची आहे आणि आता हे सगळं आपण तेलावरती छान असं परतून घेऊयात कड्याने छान असं तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे आपल्याला इथे मसाला छान असा परतून झाला आहे यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे थोडीशी हळद अर्धा चमचा किचन किंग मसाला घालते आहे आणि अर्धा चमचा धने पावडर तर किचन किंग मसाल्याच्याऐवजी तुम्ही छोले मसाला मसाले देखील वापरू शकता आता हे सगळे मसाले पण आपल्याला परतून घ्यायचे आहेत यामध्ये मी अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर पण घालून घेते आहे म्हणजे कलर छान येईल छोल्यांना सगळे मसाले परतून झाले की यामध्ये आपण छोले घालून घेणार आहे तर छोले छान मौसर असे शिजलेत पाण्यासकटच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे बघा याप्रमाणे आपले छोले छान शिजले पाहिजेत म्हणजे खायला मस्त लागतात आणि भाजीला कन्सिस्टन्सी पण खूप छान येते तर आता हे व्यवस्थित असं हलवून घेऊयात छोल्यांमध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आवडीनुसार पाणी घालायचं आहे जसं तुम्हाला आवडतं त्यानुसार मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊयात आता छोल्यांची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यातले थोडेसे छोले आपल्याला याप्रमाणे स्मॅश करून घ्यायचेत अगदी थोडेसे म्हणजे एक चमचाभर त्यामुळे काय होतं भाजीला कन्सिस्टन्सी खूप छान येते आणि चवही खूपच मस्त येते तर याप्रमाणे आपण करून घेऊयात तर मी स्मॅश करून घेतलं आहे आता उकळी आली आहे आता आपण छोले थोडा वेळ शिजवून घेणार आहे फक्त दोन ते तीन मिनटं आता हे दुसऱ्या गॅसवरती आपण ठेवून देऊयात आता आपल्याला जिरा राईस करायचा आहे तोही पटकन होणारा तर इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतला आहे हा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे भिजायला वगैरे ठेवायचं नाही आहे असं लगेचच वापरायचं आहे आपल्याला मी तांदळातलं पाणी काढून घेतलं आहे लगेचच आपण याचा जिरा राईस करायला घेऊयात इथे कुकरमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं आहे आणि एक चमचा तूप घालणार आहे तुम्ही पूर्णपणे तुपाचा देखील वापर करू शकता तेलाने तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे मग यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत तर जिरे छान असे फुलले पाहिजेत नाहीतर कडवट अशा लागतात दोन लवंगा पण घालून घेतल्यात मी यामध्ये आणि जो धुतलेला तांदूळ होता तो पाणी नितळून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घालायचं आहे तर आपण एक कप तांदूळ घेतलेला त्यासाठी बरोबर दीड कप पाणी घालून घेतले मी चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि एकदा व्यवस्थित हलवून आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहे आता कुकरचं झाकण लावून मी फक्त दोन शिट्ट्या करून घेणार आहे त्यामध्ये भात छान असा शिजतो तर आता छोले पण चेक करूयात मस्त अशी तर्री आली आलं तुम्ही बघू शकता कलरही खूपच छान आला तर मस्त अशी शिजलेले आहेत आपले छोले चमचमत झालेले दिसत आहेत यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कसुरी मेथी हातावरती चोळून घालते आहे म्हणजे छान अशी चवथ आहे एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आपले मस्त असे छोले तयार आज आपण थाळीमध्ये फुलका रोटी करणार आहे तर फुलका रोटी करण्यासाठी पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर मळायचं आहे म्हणजे आपण चपातीसाठी किंवा पोळीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट मी इथे एक पिठाचा गोळा घेतला आहे त्याला कोरडं पीठ लावून लाटून घेते तर अगदी हलक्या हाताने सगळ्या बाजूने एकसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे पिठाचा अगदी छोटा गोळा घेतलेला म्हणजे फुलके पण छान असे छोटे होतात आता हा फुलका आपण भाजून घेऊयात तव्यावरती तर एक साईडने थोडेसे बुडबुडे दिसायला लागले की फुलका आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आता जी खालची बाजू आहे ती पूर्णपणे आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे भाजून झाला आहे फुलका आता फुलका मी डायरेक्टली गॅसवरती भाजते तुम्ही तव्यावरती पण भाजून घेऊ शकता मस्त असा टम्म फुगलाय फुलका लगेचच काढून घ्यायचा आहे याला तूप लावून जर खाल्लं तर खूप छान लागतात फुलके किंवा गरमागरम असेच खाल्ले तरी देखील मस्त लागतात इथे आपला जिरा राईस पण तयार झाला आहे मस्त असा मोकळा फडफडीत असा तर आता अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे हा जिरा राईस अगदी झटपट तयार होतो त्यामुळे कोणत्याही वेळी पटकन तुम्ही हा जिरा राईस करू शकता बिलकुल पण वेळ लागत नाही तर आता आपले सगळे पदार्थ तयार झालेत आपण थाळी वाढायला घेऊयात सगळ्यात आधी आपण चमचमीत अशी मिक्स भाजी वाढून घेऊयात तर ही भाजी अगदी झटपट होणारी आहे तुम्ही डब्याला देखील देऊ शकता खूप मस्त लागते खायला त्यानंतर चमचा मी तसे छोले कलर बघा आणि कन्सिस्टन्सी बघा छोल्यांची एकदम परफेक्ट आहे त्यानंतर मऊ लुसलुशी तसे फुलके मस्त असा जिरा राईस सलाड म्हणून मी कांदा आणि टोमॅटो घेतलं छोल्यांवरती लिंबू पिळून खाल्लं की खूपच छान लागतात तर ही झटपट होणारी मस्त अशी आपली थाळी तयार आहे तर ही थाळी तुम्ही नक्की जेवणामध्ये करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल परत भेटूया अशाच मस्त अशा रेसिपीबरोबर थँक्यू